आता बॉल सुमीच्या कोर्ट मध्ये करतोस. आता फक्त सुमीच करेल जे काही करायचं, मग आपला क्लायमॅक्स. आता शेवट जवळ आलाय ना. बी प्रिपेअर. पण आपण सुमीशी जे वागतोय ते चुकीचं वाटत नाहीये ना? नाही रे बाबा, अजिबात नाही. उलट मिशन सुमी आपल्याला हवं तसंच चालू आहे. तू असं का विचारतोस? सुमी काही बोलली का? ती दुखावली का? नाही, दुखावली आहे असं नाही, म्हणजे बरी आहे ती, पण इमोशनल झाली होती जरा. मी सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण बघू काय होत. सगळं होईल व्यवस्थित, डोंट वरी. सुमी काय चाललंय? त्या बॅग घेऊन चाललीस कुठे? आम्ही आमच्या घरी परत जातोय. आम्ही म्हणजे आणखीन कोण जात आहे तुझ्या बरोबर? तुम्ही आणखीन कोण असणार आहे? एक मिनिट, निखिल का जाईल? वा हा, मी जाते त्याचं तुला काहीच नाही, पण निखिल का जाणार हे तू मला विचारतोयस? काय झालं, कशाला आरडाओरड? दादा, सुमीला घरी जायचं. का? आई लग्न झाल्यानंतर मुलीने माहेरी राहायचं नसतं, तिला काही किंमत राहत नाही. लग्न झाल्यानंतर मुलगी माहेरी राहिली की ती पाहुणी येऊन जाते. हे असे शेजारच्या दामले काकूच ऐकवायचे ना मला, म्हणून मी पण विचार केला आणि मलाही त्याचं म्हणणं पटलंय. आम्ही चाललोय आता आमच्या घरी. चला. अगं पण सुमी ऐक तर, तू तुम्हाला जर यायचं नसेल ना तू खुशाल इथे राहा, पण मला इथे राहायचं नाही, मी जातीये. थांब सुमी, थांब सुमी, थांब सुमी, थांब सुमी. काय हे, कुठे चालली आहेस तू? आम्ही आमच्या घरी परत जातो. का? हे घर तुझं नाहीये? मी या घरची फक्त पाहुणी अप्पू, तू या घरची सून आहेस. हे घर, ही माणसं तुझीच आहेत. असं का? असं का म्हणजे? अगं, आता माझं लग्न झालंय आणि लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलगी तिच्या माहेरी परकीच असते. हे घर सुद्धा आता मला परक झालंय. कोण म्हटलं लग्नानंतर मुलगी परकी होते? अगं, तू तर बॉम्ब कानिट करेस. सुने इतकाच लग्नानंतर मुलीचाही तिच्या घरावर हक्क असतो.